हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला माझ्या यूट्यूबची कमाई किती आहे ते सांगणार आहे. प्लस बघा, माझ्या भावाचं स्वप्नाचं घर पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे वहिनी खूप म्हणजे खूप हॅपी आहे, कारण त्यांचं घर बांधणं बाकी होतं. तर बघा वहिनी कशी हॅपी आहे आणि इतकं घराचं काम झालेलं आहे. तर आज मी तुम्हाला माझी यूट्यूबची कमाई दोन चॅनलवरून मला किती येते, प्लस प्रमोशन पासून मी किती कमावते, आणि मिठ्ठी चोकार रेसिपी, ही रेसिपी म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगितलं आलूचा भरता, खूप टेस्टी लागते, यमी लागते. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, यूट्यूबचा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया ब्लॉगला. तर इथं सकाळ झाली होती, तुम्हाला माहिती आहे आमचे गणेशजी जाण्याच्या अगोदर त्यांना मला पुदिना आणि सांबाराची चटणी म्हणजे की पेस्ट करून द्यावं लागते मठ्ठ्यासाठी, नंतर लस्सी करून द्यावं लागते, नाश्ता करून द्यावं लागते, चहा करून द्यावा लागते, आणि त्यांचं सर्व आटोपल्यानंतर तो माणूस जातो त्याच्या ड्युटीला. आणि घरात कसं आहे, माणूस असेपर्यंत ना आपल्याला कामच सुचत नाही, मला तरी सुचत नाही. जोपर्यंत माझा नवरा घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत काही मला कामं सुधरत नाही. मग ते एक वेळचे घरातून गेले की मग माझे पटापट कामं सुरू होऊन जातात. तर आता मी माझी यूट्यूबची कमाई तुम्हाला सांगणार आहे. तर मिठ्ठी चोका रेसिपी, मी ना आता पुण्याला गेली होती, तिथं मिठ्ठी चोका रेसिपी खाल्ली होती आणि अशीच तिथं म्हणजे साध्या सोप्या भाषेत आलूचा भरता होता आणि खूप टेस्टी आणि यमी लागते आणि कमी वेळेत होतो. विशेष म्हणजे आपले बटाटे वाफून घेतलेले आहेत, टोमॅटो भाजून घेतलेले आहेत आणि लसूण पण भाजून घेतला, हिरवी मिरची पण भाजून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जे वाफवलेले आलू होते ते अशा पद्धतीने एकजीव म्हणजे बारीक कूस करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मस्तपैकी त्याच्यानंतर टोमॅटो टाकला, तो पण हे करून घेतला, मिक्स करून घेतला चांगल्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जो आपला हिरवी मिरची आणि लसूण मी भाजून ठेवलेला होता ना, त्याची पेस्ट करून घेणार आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुमच्या माहितीसाठी कसं आहे, सध्या यूट्यूबवर अप अँड डाऊन सर्वांच्या चॅनलवर चालू आहे, बरोबर ना? त्याच्यामुळे मिलियनची जरी आयडिया आहे ना, त्याला पण व्ह्यूज डाऊनमध्ये आहे. कसं काय, लोकांची आवड कशी काय एकच राहणार आहे, आपल्याला रोज रोज ती भाजी आवडते काय, मग लोकांना पण तेच ते रडगरानं किंवा तोच तो तमाशा आवडणार आहे का? नाही आवडणार, लोकांची चॉईस बदलत राहते, बरोबर ना? तर त्याच्यामुळे माझे पण व्ह्यूज अप अँड डाऊन चालू आहे. परंतु असं नाही आहे की माझे व्ह्यूज अप डाऊन चालू आहेत म्हणून माझं घर चालत नाही आहे, बरोबर ना? तर आता जो मी लसणा हिरवा ठेचा काढला होता ना, तो याच्यामध्ये टाकून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मी याच्यात थोडंसं तिखट टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकायची नाही आहे याच्यात, ओके? आणि याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता, नाहीतर मग. आणि त्याच्यानंतर मी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि हे स्मॅच करून घेतलेलं आहे, म्हणजे एकजीव झाल्यानंतर एवढी यमी आणि छान टेस्ट येते ना. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्कीच सांगा की तुम्ही ट्राय केली का. आणि मस्तपैकी वरून टाकायचं याच्यावर मस्तपैकी टोमॅटो, हे कांदा बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर, आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एवढं छान लागते, आपल्या ज्या बिट्ट्या असतात ना किंवा दाळ ढोकली करतो ना त्याच्यासोबतसुद्धा हे एमी आणि टेस्टी लागते. तर असो, तर तुम्हाला सांगते की माझ्या दोन्ही चॅनलचे लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा माझं पेमेंट बंद झालेलं आहे, मी माझे व्ह्यूज डाऊन झालेले आहे. मला फिकर नाही, मला माहिती आहे टिकटॉक जर एका दिवसात बंद झालं तर यूट्यूब काय चीज आहे, बरोबर ना? आणि असं नाही आहे माझं पेमेंट वगैरे बंद काहीच झालेलं नाही आहे, हो पण व्ह्यूज कमी झालेले आहेत एवढं नक्की आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की आम्ही ज्या कंपन्यांसोबत प्रमोशन करतो तर त्या कंपन्यांचे ॲग्रीमेंट असतात एक वर्षासाठी, त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं असते की तुमचा व्हिडिओ आम्ही कोणत्याही ॲपवर वापरू शकतो, म्हणजे प्रोडक्टचा. आणि त्याच्यानंतर अजून एक असते, आमच्या सेफ्टीसाठी हे असते की 12 महिने म्हणजे 1 वर्ष त्यांना आम्हाला प्रमोशन द्यावंच लागते. तर बस झालं मग खतम गोष्ट, मला देवाच्या दयेने व्यवस्थित चालू आहे आणि व्यवस्थित चालणार आहे. त्याच्यासाठी आम्ही लस्सी व्यवसाय पण लावलेला आहे. तर आता इथं माझा स्वयंपाक तयार होता आहे, हा मिठ्ठी चोखा, त्याच्यानंतर भेंडीची भाजी केली होती मुलांसाठी आणि डाळभात केला होता, तुम्ही बघू शकता. नंतर त्याच्यानंतर ना माझ्या छोट्या भावाचा कॉल आलेला होता आणि त्याला घराचा व्हिडिओ पाठवायचा होता की बांधकाम किती झालं आणि किती नाही. तर हे बांधकाम सुरू आहे, म्हणजे जे लॅटरिन बाथरूम होतं त्याचं तोंड आधी इकडल्या साईडनं होतं, तर आता त्याचं तोंड इकडल्या साईडनं घेतलेलं आहे आणि एवढं आता बांधकाम झालेलं आहे. तर माझ्या भावाला मी व्हिडिओ काढून
करून पाठवलेला होता. आणि तुम्ही पण बघा किती छान असं घर बांधणं चालू आहे, नाहीतर इथं त्यांनी ताट्या वगैरे उभारलेल्या होत्या. आणि आता थोडं का होईना त्यांचं पण स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि वहिनी बघा किती हॅपी आहेत, आणि दिवसभर त्यांना त्या चक्रात चालू असतात. कारण कोणालाही वाटतं आपलं स्वप्नातील घर पूर्ण होत आहे, याच्याशिवाय दुसरी खुशी कोणती असू शकते? कोणतीच असू शकत नाही. प्रत्येक स्त्रीला आपलं घर चांगलं बांधलेलं आवश्यकच असते, बरोबर ना? तर त्याच्यानंतर मग स्वराला जेवण दिलं, मी स्वरा जेवली, स्वराजला पण जेवण दिलं. आणि त्याच्यानंतर मला गणेशजीचा टिफिन घेऊन जायचा होता, तर मी पण इथं जेवण करत आहे, मुलं खेळत आहे. तर आता माझं जेवण आवरलेलं होतं, कपडे धुवायचे बाकी होते, परंतु तुम्हाला माहिती आहे ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला सगळ्यात अगोदर मी गणेशजीला टिफिन देऊन येते. आणि मग इथं मी भांडे वगैरे घासायचे होते, तर सगळ्यात अगोदर मी टिफिन भरलेला आहे. पण टिफिन भरता भरता आज एक चूक झाली होती की मी मीठच टाकलं नाही. माझ्याच्याने अशा चुका भरपूर होतात ना, मग तसाच मी डबा घेऊन गेली. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की टिकटॉक जसं बंद झालं तसं यूट्यूब कधी बंद होईल, किंवा आपले व्ह्यूज डाऊन होता होता कधी बंद होतील हे सांगता येत नाही. त्याच्याचमुळे आम्ही लस्सी व्यवसाय लावलेला आहे, आणि देवाच्या कृपेने तो एवढा छान आणि मस्त चाललेला आहे की खूपच सर्व करून तरून आम्हाला आमच्या दोघांची मजुरी निघते. आणि थोडं करून आम्हाला आता तिचं नाश्ता सेंटर लावायचं आहे. कारण कसं आहे, मुलीचं टेन्शन नाही म्हणता येईल, परंतु तिच्यासाठी माझं स्वप्न खूप वेगळं होतं. आणि आता ती नवोदयला गेल्यानंतर मी एकदम टेन्शन फ्री राहणार आहे. आणि स्वराज पण यावर्षी शाळेत जाणार आहे, मग त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेमच नाही आहे. मस्तपैकी आम्ही दोघं नवरा बायको ते नाश्ता सेंटर लावणार आहोत. म्हणजे मसाला पापड झालं, वडापाव झालं, असे 4-5 आयटम, आणि आपले पराठे तिथं गरमागरम करायचे आणि सर्व करायचे. आणि झुणका भाकर पण माझा ठेवायचा इरादा आहे. तर असं थोडं आम्ही करणार आहोत. कारण की कसं आहे, आपण सोशल मीडियाच्या भरोशावर बसू शकत नाही. लोकांना कसं काहीतरी म्हणजे यमी टेस्टी तडकेबाज असं काहीतरी पाहिजे. आणि साहजिक कसं आहे, बाहेर कोणाचे भांडणं चालू असू द्या आणि लगेच आपण हातातलं काम सोडून ते भांडणं बघायला जातो. आणि जेवणातही आपल्याला रुचकरच पाहिजे, आणि त्याच्यामुळे लोकांना टेस्टी येमी पाहिजे. आणि आता तर आमच्या नवरा बायकोचे भांडणं होतच नाही, कारण तो बिचारा सकाळीच जातो तिथं कामाला, आणि दिवसभर मला लेकरं पाणी घरातले कामं मी पण थकून जाते. तिकडून ते थकून आले की जेवण केल्याबरोबर झोपतात, त्याच्यामुळे भांडण वाद होण्याचं कारणच नाही आहे, बरोबर ना? आता इथं भांडे वगैरे घासलेली आहे आणि मी निघालेली आहे. आता सर्व आवरून मी जाते आता टिफिन द्यायला, कारण आज मला दुकानावर काम आहे, त्याच्यामुळे गणेशजीने मला बोलावलेलं आहे. आय लक्ष ठेवतो त्याच्यावर, मारू नको ते द्या. स्वराज का हनुमा आंबा आंबा बघा, आमच्या इथे किती मोठे मुलं आहे बघा, 2-3 हे स्वराजचे मित्र आहेत सगळं. तर माझ्या माझे जे 2 भाचे स्वरा आणि स्वराजला मी सोडून दिलेलं आहे. आणि वहिनीला मी सांगितलं होतं की बाबा लक्ष ठेव, जा ते मुलं भांडणं करत राहतात. तर वहिनी बोलत होती ठीक आहे तुम्ही जा, मी लक्ष ठेवते. तर आता इथं मी टिफिन घेऊन आलेली आहे, तुम्ही बघू शकता गणेशजीने जेवण केलेलं आहे. आणि नंतर ते मला सांगत होते की तू मीठच आणलं नाही. भाजीत मीठ लय आहे म्हटलं, आंबट आहे भाजी. नंतर मी थोड्या वेळ तिथं शॉपवर वगैरे बसली, म्हणजे 1-1.5 तास बसली, कारण गणेशजीला शॉपचं सामान वगैरे आणायचं होतं त्याच्यामुळे. आणि नंतर मग त्याच्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर मी लक्ष ठेवत असते, कारण त्यांनी किती काम केलं किती नाही मजुराला लक्ष ठेवावं लागते. तर तिकडून आल्याबरोबर मजूर कामावून गेला होता, तर मी सगळ्यात अगोदर बघितलं की त्यांनी काम किती केलं आणि किती नाही. तर संध्याकाळची वेळ होती आणि मी मला गणेशजीने शॉपवरून घरी लवकर पाठवलं, कारण लस्सी संपत आली होती, त्याच्यामुळे ते बोलले घरी गेल्याबरोबर सगळ्यात अगोदर लस्सी करून ठेव. तर प्रयत्नाती परमेश्वर म्हणतात ना, तेच. कोणता व्यवसाय आपल्याला लक्की लागणार हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे चुकीच्या अफवा पसरवू नका, मेहनत करायची माझी जिद्द आहे, तयारी आहे, माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट आहे, माझा सपोर्ट माझ्या नवऱ्याला आहे. त्याच्यामुळे कसं आहे, आणि देव जन्माला घालतो ना, तो प्रत्येकाची सोय करून ठेवतो. कोण ॲग्री आहे ते नक्कीच सांगा मला. त्याच्यामुळे माझी प्रयत्न करण्याची तयार आहे. मी भांडे घासलेले आहेत लोकांच्या घरी, कपडे धुणे, भांडी लादी पुसणे सर्व कामं केलेली आहे. त्याच्यामुळे जे अैदी असतात किंवा कामचोर असतात त्यांना लाज वाटते कामाची, मला वाटत नाही.
बरोबर ना, त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या भरोश्यावर न बसता आम्ही छोट्यासा व्यवसाय केलेला आहे, व्यवस्थित माझं सर्व काही चालू आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला काय म्हणतात स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे. तर आता इथं ना गणेशजीने खरबूज पाठवलेले होते आणि मुलं म्हणत होते चिरून दे चिरून दे, तर सगळ्यात अगोदर मी लस्सी केली, लस्सी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आणि इथं मी बसलेली आहे खरबूज घेऊन. तर स्वरा शूट करत होती, मी तिला सांगितलं की वाटीत साखर आण आणि मस्तपैकी सर्वजणांनी आम्ही खरबूज खाल्लं, नंतर संध्याकाळची देवपूजा वगैरे. बघा आत्ता तिकडून आल्यानंतर भांडी घासली, क्लीन केलं घरातले कामं आणि आत्ता चहा घेतला, मुलांना चहा दूध दिलेला आहे बघू शकता. घेतला काय स्वरा चहा दूध? बघा आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ पोस्ट करा व्हिडिओ पोस्ट करा, अरे बाबा आमच्या लस्तीच्या व्यवसायात आम्ही एवढं बिझी आहो की आम्हाला आता कशा ए स्वरा ते त्याच्या डस्टबिनमध्ये नेऊन टाक, कशातच लक्ष नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पोस्ट करते, दुसरा व्हिडिओ मी इकडे पोस्ट करते, तर काही लोकांना त्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम राहणारच आहे, कारण कसं त्याचा इलाज माझ्याकडे नाही आहे बरोबर. आणि राहिली यूट्यूबच्या कमाईची, मग काय लोकांचं म्हणणं आहे तुझं पेमेंट बंद झालं, तर यूट्यूबचं माझं पेमेंट वगैरे बंद वगैरे झालेलं नाही आहे, माझं दोन्ही चॅनलचं व्यवस्थित मला पेमेंट चालू आहे. प्लस आमचं प्रमोशनचे जे कामं असतात ते एक वर्षाचा ॲग्रीमेंट असतो, म्हणजे आता जो डिसेंबर गेला ना त्याच्यातच ॲग्रीमेंट झालेला आहे, तर एक वर्ष मला जर एकही व्ह्यूज आला ना तरी पण मला प्रमोशन चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ, कारण जन्म घालणारा तो आहे तर त्याला प्रत्येकाची काळजी असते बरोबर ना, परंतु त्याच्या भरोशावर पण नाही बसावं लागत, आपल्याला हातपाय हलवावं लागतात बरोबर. तर चला हा होता ब्लॉग दी एंडचा, तुम्हाला कसा वाटला सांगा, भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.